आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. हिंदीमध्येही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडलेल्या लक्ष्याला आयुष्याच्या शेवटच्या काळात मूत्रपिंडाच्या आजारानं ग्रासलं. आपल्या आजाराविषयी कुणाला कळू नये यासाठी लक्ष्या फारसे कुणाशी बोलत नसे. पुढे मग तो कुटुंबासोबत लोणावळ्याच्या बंगल्यात राहत होता. मराठी मनोरंजन विश्वाचा हा बादशाह पुढे एकांतात राहू लागला. सर्वांना काळजी वाटत होती, पण तो दुर्दैवी क्षण जवळ आला. 16 डिसेंबर 2004 लक्ष्यानं जगाचा निरोप घेतला. मुंबईत जन्मलेल्या लक्ष्याला अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. 5वीत असतानाच लक्ष्यानं पु ल देशपांडे यांच्या वयम मोठम खोटम या नाटकात काम केलं. लक्ष्याचे बालपण गिरगावात गेल्यामुळं त्यानं अनेक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. पुढे आंतरमहाविद्यालयीन नाटकांच्या स्पर्धांमध्येही त्यानं भाग घेतला. पुढे पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टुरटूर या नाटकातून लक्ष्यानं मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर शांतेचं कार्टं चालू आहे, बिघडले स्वर्गाचे दार या नाटकांमध्ये त्यानं काम केलं. महेश कोठारे यांच्या धूमधडाका या सिनेमात लक्ष्यानं काम केलं व एक नवी जोडी मराठी सिनेसृष्टीला मिळाली. त्यानंतर या जोडीनं दे दनादन, थरथराट, धडाकेबाद, झपाटलेला या सिनेमातून धमाल ओढून आणली. तर अशी ही बनवा बनवी या सिनेमानं एक आयाम रचला. लक्ष्याच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टी प्रेक्षक सर्वच हळहळले होते. पछाडलेला हा लक्ष्याचा महेश यांच्यासोबतचा शेवटचा सिनेमा होता. आपल्या विनोदाच्या अफलातून टायमिंगनं हसवणाऱ्या लक्ष्या प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील. तर तुम्हाला लक्ष्याचा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तसेच लक्ष्याचा कोणता एक डायलॉग तुमच्या कायम लक्षात आहे तोही कमेंटमध्ये सांगा.